गोष्ट आहे की आपल्याला पहिल्यांदाच मिळाली आहे एवढ्या 15 वर्षावरनं. राज्यपालांच्या ज्या 3 स्पर्धा असतात त्याच्यामधनं ही आपल्याला क्रीडा स्पर्धा पहिल्यांदाच मिळाली आहे. आता याचे जे वैशिष्ट्य आहे ते आम्हाला काही पॉईंट्समध्ये आपल्याला दिले आहेत, पण मला काही विशेष महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत की आपल्याकडे एकही ग्राउंड नव्हतं, एकाही प्रकाराच्या ग्राउंडची निर्मिती आपल्याकडे झालेली नव्हती. आता आपण 14 ग्राउंड अत्यंत चांगल्या सुव्यवस्थित पद्धतीने तयार केले, ज्याचं आता आपण सगळ्यांनी अवलोकन केलेलं आहे. त्याच्यामध्ये बास्केटबॉल ग्राउंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे झालेले आहेत आणि बाकी ग्राउंड पण नॅशनल स्पर्धेचेच झालेले आहेत. त्याबरोबर जो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती पण असं आतापर्यंत जितके राज्यपाल महोदयांचे प्रतिनिधी येऊन गेले त्यांच्या 5 ते 6 बैठका होऊन गेल्या, त्याच्यात सांगितलं हे पहिलं विद्यापीठ आहे की त्याला CSR फंड हा दिला गेलेला आहे. आत्तापर्यंत कुठल्याच विद्यापीठाला हा फंड मिळालेला नव्हता. आपण आत्ता जे पाहिलं सरांनी सांगितलं तसे ग्राउंड्सला दिलेले आणि सातत्याने थोड्या थोड्या प्रमाणात अक्षरशः 1,10,000 चेक्स आम्हाला विविध संस्थांनी दिलेले आहे. आणि जेव्हा ते प्रतिनिधी आले होते तेव्हा एक पहिल्यांदा जेव्हा 5 लाखाचा चेक आला होता तेव्हा इतकं आश्चर्य वाटलं की कुठल्या कॉलेजेस असं देत नाही, ते कसं काय एका कॉलेजने विद्यापीठाला दिलंय असं त्यांनी स्वतः ते मत व्यक्त केलेलं होतं. हा त्याचा पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपण 6 स्पर्धा घेतोय. साधारणपणे 5 स्पर्धा घेतल्या जातात, तर एक आपल्या पसंतीची असते, म्हणजे तिथे आपण जसं हँडबॉल घेतलेला आहे तर 5 ची स्पर्धा जी आपण ग्राउंड पहिले तिथे होणार आहे आणि जी 6वी स्पर्धा आहे हँडबॉल ती सिंहगड नवले इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे, त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे. त्यामुळे आपण 6 स्पर्धेचे आयोजन करतो आहे असे फार कमी विद्यापीठ करतात, म्हणून हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर जो आणखी महत्त्वाचा भाग असतो तो असा की आपण जितके खेळाडू येणार आहेत त्यांच्याकरता जे काही सोयी असतात ते आपण सगळ्यांच्या सहभागीतेने तयार केलेले आहेत. साधारणपणे 2,500 विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर 300 ते 500 त्यांचे जे काही मार्गदर्शक असतात ते येणार आहेत. त्याच्याबरोबर काही रजिस्ट्रार्स आणि कुलगुरूंची पण येण्याची शक्यता आहे. आमचा अंदाज असा आहे की 5 कुलगुरू कदाचित येतील आहे, त्यांनी तोंडी हो म्हटलेलं आहे. आपल्याला 1-2 दिवसात त्यांच्याकडनं माहिती पण मिळून जाईल की ते येणार आहे. माननीय राज्यपाल जेव्हा इथे येणार आहे ते 2 कार्यक्रमाला येणार आहे, पण पहिला जो कार्यक्रम आहे तो हा 26 तारखेचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण जे सगळी रचना तिथे केलेली आहे, जिथे आता आपण ट्रॅक पाहिला त्या ट्रॅकमध्ये जी सगळी व्यवस्था केली आहे त्या या दृष्टिकोनातनं की ते तिथे येतील आणि त्यानंतर मग ते दुसऱ्या दिवशीच्याही कार्यक्रमाला थांबणार आहे. पहिल्या दिवशीचा जो मिनिट टू मिनिट प्रोग्राम आहे तो राज्यपालांकडे गेलेला आहे, तो असा अंदाज आहे की आज किंवा उद्यापर्यंत आम्हाला त्याचे जे काही आहे ते मिळून जाईल. साधारणपणे 2 ते 2.25 तासाचा हा कार्यक्रम आपला होऊ शकेल. त्यानंतर एक आणखीन महत्त्वाचं असं की आम्ही एक आरोग्य पुस्तिका काढलेली आहे, त्याची थोडीशी माहिती नंतर डॉक्टर जगताप तुम्हाला देऊ शकतील. पण उद्देश असा होता की काहीतरी आपल्या विद्यापीठातनं एक अभिनव असा प्रयोग या क्रीडामध्ये जोडल्या जावा. क्रीडाचा संबंध आरोग्य आणि इतर लोकांचे संबंध असतोच, त्यामुळे त्याच्यामध्ये छोटे छोटे लेख लिहिणं, आपले जे इथे कोर्सेस सुरू आहेत जसं ॲक्युप्रेशरचा कोर्स सुरू आहे, योग नॅचरोपॅथीचा कोर्स सुरू आहे, थेरपॅटिक न्यूट्रिशनचा आहे, याची पण माहिती लोकांना मिळावी आणि त्याच्या सक्सेस स्टोरीज आम्ही त्याच्यामध्ये लिहिल्या आहेत की या 1.5 वर्षामध्ये आम्हाला काय सक्सेस स्टोरीज मिळाल्या त्या आम्ही त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्याच्याबरोबर त्याच्यात आणखी जे छोटे छोटे टिप्स असतात ज्याला आपण हेल्थ टिप्स म्हणतो ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत.